नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक सुमंत शिंदे, राव बहादूर नारायणराव बोरावके महाविद्यालय श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे मी मानसशास्त्र या विषयाचं अध्यापन करतो आणि मानसशास्त्र इयत्ता 12वीसाठीचा जो अभ्यासक्रम आहे त्यातील प्रकरण क्रमांक 6 ज्याचं नाव मानसिक विकृती किंवा सायकोलॉजिकल डिसऑर्डर असं आहे त्याची आज मी तुम्हाला थोडीशी तोंडओळख आणि मानसिक विकृतींचं थोडंसं स्वरूप त्या ठिकाणी समजावून सांगणार आहे. म्हणजे आजच्या व्याख्यानाचा माझा मुद्दा असेल 6.1 ज्याच्यामध्ये आपण प्रस्तावना करणार आहोत आणि 6.2 ज्याच्यामध्ये आपण मानसिक विकृतींचं स्वरूप या ठिकाणी पाहणार आहोत. पहा, मी प्रत्यक्ष सुरुवात करतो आहे मुलांना. या ठिकाणी पहिल्यांदाच तुम्हाला प्रकरणाच्या नावाबद्दल मी बोलेल की मानसिक विकृती सायकोलॉजिकल डिसऑर्डर असं जे प्रकरणाचं नाव आहे या प्रकरणासंदर्भात आपण खरं तर इयत्ता 11वीमध्ये थोडीफार माहिती घेतलेली आहे. मानसिक विकृती म्हणजे काय किंवा त्यांचं स्वरूप कसं असतं किंवा त्यांच्याबद्दलची जी मानसशास्त्रीय माहिती आहे ती आपल्याला या प्रकरणामध्ये घ्यायची आहे. पहा विद्यार्थ्यांनो, खरं तर आपल्याला सगळ्यांनाच त्या ठिकाणी समाजामध्ये काही व्यक्ती अशा दिसतात की त्या वेड्यासारख्या वागत असतात आणि आपण सगळ्यांना एकच नाव देऊन टाकतो की अमुक एक व्यक्ती वेडा झालेला आहे, त्याला वेड लागलेला आहे आणि मग तो विशिष्ट प्रकारचं वर्तन करतो आहे. म्हणजे तो कुठेतरी झोपलेला असतो किंवा त्याचे कपडे खराब असतात किंवा एकंदरीतच त्याचं वागणं सर्वांसारखं नसतं, म्हणजे समाजाला मान्य असेल असं नसतं. मग कुठेही बसणं असेल, कुठेही उठणं असेल, नाचणं असेल, बोलणं असेल, ओरडणं असेल, असंबंध हातवारे करणं असेल, दगड मारणं असेल किंवा यासंबंधी जी काही लक्षणं आहेत जी तो रुग्ण दर्शवतो त्या सगळ्याला मिळून आपण त्या व्यक्तीला वेड लागलं आहे असं म्हणतो. परंतु खरं तर फक्त वेड लागणं म्हणजे मानसिक आजार आहे का? तर नक्कीच नाही. विद्यार्थ्यांना पहा, आपल्याला सर्वांना शारीरिक आजारांबद्दल बरीच माहिती आहे. म्हणजे शारीरिक आजारांबद्दल बरीचशी लोकं गांभीर्याने शारीरिक आजार घेतात. मग शारीरिक आजारांचे जर मी तुम्हाला विचारलं की मला नावं सांगा रे, तर तुम्हाला बरीच सांगता येतील. तुम्ही म्हणाल डेंग्यू आहे, मलेरिया आहे, त्या ठिकाणी कॅन्सरसारखा घातक आजार आहे किंवा अगदी HIV सारखा आजार आहे किंवा त्या ठिकाणी मधुमेह आहे किंवा इतरही जे काही आजार आहेत ज्यांची आपल्याला माहिती आहे, म्हणजे अगदी सर्दी पासून खोकल्यापासून ते गंभीर आजारापर्यंत अनेक आजारांची आपल्याला आज माहिती आहे. पण जेव्हा मुलांना तुम्हाला असं विचारलं जातं की तुम्हाला मानसिक आजार माहिती आहेत का रे, तर नक्कीच त्याचं उत्तर तुमच्याकडून नाही असं येईल. आणि माहिती जरी असले तरी फक्त वेड लागणं एवढाच एक मानसिक आजार आहे असं तुम्हाला माहीत असतं, परंतु खरं तर तसं नाही आहे. आपल्या प्रकरणाचा मूळ हेतू जो मी प्रस्तावनेमध्ये लिहिला आहे तो हेतूच हा आहे की तुम्हाला मानसिक आजारांची माहिती व्हावी. जसे शारीरिक आजारांवर उपचार घेणं गरजेचं असतं तसं मानसिक आजारांनासुद्धा उपचार घेणं गरजेचं असतं आणि ते उपचार तेव्हा घेतले जातील जेव्हा तुम्हाला मानसिक आजारांबद्दलची माहिती मिळेल. आणि म्हणून इयत्ता 12वीच्या या पाठ्यक्रमामध्ये हे प्रकरण ज्याचं नाव मानसिक विकृती आहे ते का देण्यात आलेलं आहे त्याचा हेतूच हा आहे की विद्यार्थ्यांना तुम्हाला शारीरिक आजार असतात, त्यांची नावं माहिती असतात, त्यांचे उपचार माहिती असतात, तसंच मानसिक आजारसुद्धा असतात आणि उपचार घेतले तर ते बरे होऊ शकतात याची सर्वसामान्य माहिती तुम्हाला मिळावी म्हणून हे प्रकरण इयत्ता 12वीच्या पाठ्यक्रमामध्ये किंवा अभ्यासक्रमामध्ये अभ्यास मंडळाकडून तुम्हाला देण्यात आलेलं आहे. म्हणजे त्याची फार खोलवर आपल्याला माहिती घ्यायची नाही आहे किंवा त्याची औषधं आपल्याला माहिती करून घ्यायची नाही आहे, परंतु ते आजार असतात आणि त्यांच्यावर उपचार होऊ शकतात हे तुम्हाला माहिती होणं त्या ठिकाणी अपेक्षित आहे. पहा, मानसिक आजार फार पूर्वीपासूनच लोकांना याची जाणीव झालेली आहे. खरं तर भारतीय तत्त्वज्ञानामध्ये किंवा भारताच्या ज्या काही जी पूर्वी जी जुनी ग्रंथसंपदा आहे याच्यामध्ये मानसिक आजारांबद्दल बराचसा उल्लेख तुम्हाला दिसेल किंवा त्यासंदर्भात त्यावेळी केल्या गेलेल्या उपचारांचीसुद्धा तुम्हाला माहिती उपलब्ध असेल. मित्रांनो, म्हणजे अगदी तुम्ही अलीकडे जे काही चित्रपट आले मानसिक आजारांच्या संदर्भामध्ये त्यांचा जर दाखला घेतला, त्यांचा जर संदर्भ घेतला, तर मला वाटतं तेरे नामसारखा चित्रपट असेल किंवा क्यूकीसारखा चित्रपट असेल सलमान खानच्या अभिनयाचा, या चित्रपटांमध्ये मानसिक आजारांवर भाष्य केलं गेलेलं आहे आणि मानसिक आजारांवर पूर्वी कसे उपचार केले जायचे
या संदर्भात काही त्या ठिकाणी आपल्याला चित्रीकरणसुद्धा दाखवलं गेलेलं आहे. म्हणजे थोडक्यात त्या ठिकाणी पूर्वी बर्फाच्या लादीवर झोपवलं जायचं, एक प्रचंड प्रकाशाचा झोत त्या ठिकाणी त्या व्यक्तीच्या डोळ्यावर मारला जायचा. किंवा अगदी भारताच्या बाबतीत जर तुम्ही विचार केला तर त्या ठिकाणी बुवा बाजी, कुणाला तरी साधूला बोलवणं, कुणाला तरी त्या ठिकाणी देवीच्या भक्ताला बोलावणं आणि मग तो त्या ठिकाणी आघोरी उपचार करायचा आणि त्या व्यक्तीला पिना टोचणं असेल, त्या ठिकाणी कापूर खायला घालणं असेल, किंवा वेताच्या काठीनं मारणं असेल, किंवा अंगावर एक विशिष्ट प्रकारचा लेप लावणं असेल, या माध्यमातून मानसिक आजार बरे करण्याचा प्रयत्न केला जायचा. आणि त्याला ते सर्व सर्व नाव द्यायचे की भूत लागलेलं आहे किंवा पिशाच लागलेलं आहे, झपाटलेलं आहे, पछाडलेलं आहे. परंतु खरं तर मुलांना ते मानसिक आजार होते आणि त्या मानसिक आजारांची त्यावेळी माहिती नसल्यामुळं त्यांना अंधश्रद्धेच्या माध्यमातून बरं करायचा प्रयत्न केला जायचा. परंतु त्याचवेळी पाश्चिमात्य देशांमध्ये मात्र त्या ठिकाणी मानसिक आजारांची शास्त्रीय माहिती मिळवायला सुरुवात झालेली होती आणि मानसिक आजार हे मेंदूशी संबंधित असतात आणि त्याच्यावर जर उपचार केला तर ते बरे होऊ शकतात असं काहीतरी त्या ठिकाणी दृष्टिकोन रुजत होता आणि त्याच्या आधारे मानसिक आजारांवर उपचारसुद्धा केले जायचे. तर एकंदरीत आपल्याला या प्रकरणामध्ये मानसिक आजार म्हणजे काय, त्याची लक्षणं कोणती असतात आणि त्याच्यावर उपचार कसे केले जातात याची आपल्याला थोडक्यात माहिती घ्यायची आहे. आणि म्हणून या ठिकाणी मी पूर्वीच्या संशोधनाबद्दल त्या ठिकाणी थोडासा उल्लेख केला. सद्यस्थिती काय आहे मुलांना मानसिक आजारांची, तर सद्यस्थिती मानसिक आजारांची अशी आहे की तुम्हाला दर तिसरा माणूस हा ताणतणावाखाली दिसेल. म्हणजे जगाच्या लोकसंख्येचा जर तुम्ही विचार केला तर दर तिसरा चौथा माणूस तुम्हाला त्या ठिकाणी चिंता, ताणतणाव, टेन्शन, स्ट्रेस यांनी ग्रासलेला दिसून येईल. मग हे चिंता ताणतणाव कशाचं आहे, हे चिंता ताणतणाव जगात असणाऱ्या स्पर्धेचं आहे. सततची धावपळ, त्या ठिकाणी स्वतःच्या शरीराकडं झालेलं दुर्लक्ष, नातेसंबंधांकडं झालेलं दुर्लक्ष, पैसे कमावण्याची होड जी लागलेली आहे, जी रेस लागलेली आहे, त्यातून ताणतणाव निर्माण होतो आहे. आणि मग कुठंतरी स्वतःच्या शारीरिक मानसिक आजारा स्वास्थ्याकडं दुर्लक्ष होत आहे आणि मग ह्या दुर्लक्षातून माणूस चिंता आणि ताणतणावाला बळी पडत आहे. आणि कधी आपण मानसिक आजाराला बळी पडलो हे सुद्धा माणसाच्या लक्षात येत नाही आहे. म्हणजे एकीकडे विद्यार्थी आत्महत्या करतायत, एकीकडे त्या ठिकाणी शेतकरी आत्महत्या करतायत, एकीकडे त्या ठिकाणी काम करणारे कर्मचारी आत्महत्या करतायत, एकीकडे त्या ठिकाणी अगदी कंपनी चालवणारे मालक ते सुद्धा आत्महत्या करतात. म्हणजे सुखी कोणी आहे का, अजिबातच नाही. म्हणजे नेमकं कुठंतरी चुकतंय आणि काय चुकतंय तर स्वतःच्या मानसिक स्वास्थ्याकडे लक्ष द्यायला पाहिजे हे चुकतंय. ते लक्ष जितक्या प्रमाणात दिलं गेलं पाहिजे ते दिलं गेलं जात नाही आहे आणि परिणामी माणूस मानसिक आजारांना बळी पडतोय. आणि म्हणून त्यांची ओळख आपण या ठिकाणी करून घेतोय मानसिक विकृती या प्रकरणाच्या माध्यमातून पहा. आणि म्हणून या ठिकाणी मानसिक आजार म्हणजे काय, मानसिक विकृती म्हणजे काय हे आपल्याला समजावून घ्यायचं आहे. पहा मुलांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 11वीमध्ये सामान्य आणि अपसामान्य वर्तनाबद्दलची चर्चा केली होती की मानसिक आजार म्हणजे काय किंवा मानसिक विकृती म्हणजे काय हे समजून जर घ्यायचं असेल तर तुम्हाला पहिल्यांदा सामान्य वर्तन म्हणजे काय हे समजून घेतलं पाहिजे आणि मग तुम्ही अपसामान्य वर्तन म्हणजे काय याकडे जाईल. आणि त्याच अनुषंगाने मी 6.2 घेणार आहे मानसिक विकृतींचं स्वरूप. मानसिक विकृतींच्या स्वरूपामध्ये आपल्याला काय पाहिजे, सामान्य आणि अपसामान्य वर्तनाच्या व्याख्या आपल्याला काय करायच्यात, निश्चित करायच्यात. खरं तर मुलांनो सामान्य वर्तन म्हणजे काय हे सांगणंच खरं तर अवघड आहे, तसंच अपसामान्य वर्तन म्हणजे काय हे सांगणं तिथेच अवघड आहे. कारण सामान्य वर्तन कुठं संपतं आणि अपसामान्य वर्तन कुठून सुरू होतं या दोघांच्या दरम्यानची जी सीमारेषा आहे ना विद्यार्थ्यांनो ती खूप दुसरं आहे, ती खूप अस्पष्ट आहे. आपण सांगूच शकत नाही की कोणतं वर्तन अपसामान्य आहे. अगदी उदाहरण घ्यायचं म्हटलं तर मुलांनो पहा की वेगवेगळ्या संस्कृतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वर्तनाला सामान्य आणि अपसामान्य ठरवलं जातं. एखादं वर्तन अपसामान्य ठरवण्यासाठी ते ठिकाण म्हणजे ते स्थळ, तो काळ आणि ती वेळ खूप महत्त्वाची आहे. त्याचप्रमाणे त्याची संस्कृतीसुद्धा खूप महत्त्वाची आहे, म्हणजे त्या ठिकाणची. म्हणजे उदाहरणार्थ जवळच्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर रडणं हे एका संस्कृतीमध्ये सामान्य आहे, म्हणजे भारतीय संस्कृतीमध्ये हे खूप सामान्य आहे. आपल्याकडं रडलं नाही तर त्या ठिकाणी अपसामान्य समजलं जाईल. म्हणजे जर एखादा व्यक्ती म्हणजे तुमच्या जवळचा व्यक्ती गेलेला आहे आणि मग आजूबाजूचे आलेले लोक काय बघत असतात की त्यांच्या घरचे रडतायत की नाही रडतायत, आणि त्यांच्या घरचे जर रडत नसतील तर त्या लोकांना काहीच वाटलं नाही अशी चर्चा नंतर लोकांमध्ये रंगते.
म्हणजे न रडणं हे आपल्याकडं अपसामान्य आहे. तेच तुम्ही पाश्चिमात्य संस्कृतीकडं जर गेलात तर त्यांच्याकडं रडणं आणि मोठ्या मोठ्याने भावनांची अभिव्यक्ती करणं हे अपसामान्य ठरलं समजलं जातं. म्हणजे ती लोकं मोठ्या मोठ्याने रडत नाहीत, ओरडत नाहीत, अगदी छाती बडवून घेणं वगैरे प्रकार त्यांच्याकडं होत नाहीत. त्यांच्याकडं तशा रडण्याला आणि ओरडण्याला अपसामान्य समजलं जातं. आणि म्हणून मुलांना मी या ठिकाणी सांगतोय की सामान्य वर्तन म्हणजे नेमकं काय हे सांगणं जितकं अवघड आहे तितकंच अपसामान्य वर्तन म्हणजे काय हे सांगणंसुद्धा खूप अवघड आहे. आणि म्हणून कुठून सामान्य वर्तन कुठे सामान्य वर्तन संपतं आणि कुठून अपसामान्य वर्तन सुरू होतं या दोघांच्या दरम्यानची जी सीमारेषा आहे ना, जी बाउंड्री आहे ना, ही खूप अस्पष्ट अशी आहे, खूप धूसर अशी आहे. आणि म्हणून अपसामान्य वर्तन म्हणजे काय हे समजावून सांगताना किंवा समजावून घेत असताना त्या त्या परिस्थितीनुसार, त्या त्या संस्कृतीनुसार, त्या वेळेनुसार किंवा त्या वर्तनाच्या संख्येनुसार आपल्याला ठरवावं लागतं. आणि म्हणून आपण इयत्ता 11वीमध्ये काही निकष पाहिले होते पा मुलांनो. संख्याशास्त्रीय निकषानुसार एखाद्या वर्तनाची वारंवारिता किती आहे यानुसार ते वर्तन अपसामान्य ठरवलं जातं किंवा सामान्य ठरवलं जातं. म्हणजे पा एखादा जोक झाला वर्गामध्ये, एखाद्या शिक्षकाने शिकवताना विनोद केला आणि विनोद केल्यानंतर विद्यार्थी त्या ठिकाणी हसले, हे सर्वसामान्य आहे, हसलंच पाहिजे, विनोदाला हसलंच पाहिजे. मग एकदा हसलं ठीक आहे सामान्य आहे, दोनदा हसलं ठीक आहे सामान्य आहे. परंतु जर एखादा विद्यार्थी सतत हसतच बसला असेल आणि तासभर तो त्याच विषयाला चिकटून राहत असेल आणि सतत त्या ठिकाणी दुर्लक्ष करून फक्त हसव याला हसव आणि त्याला हसव असं जर तो करत असेल तर त्याचं वर्तन संख्याशास्त्रीय निकषावर अपसामान्य ठरतं. विद्यार्थ्यांना एखादं वर्तन किती वेळा घडावं, रडणं एखादा जवळचा व्यक्ती गेल्यानंतर रडलं पाहिजे मान्य आहे, सर्वसामान्य आहे, पण किती दिवस? तुम्ही जर आयुष्यभर तेच घेऊन बसणार असाल तर तुमचं वर्तन सामान्य या कॅटेगरीमध्ये बसणार नाही, ते अपसामान्य या कॅटेगरीमध्ये बसेल. आणि म्हणून मी सुरुवातीपासून म्हणतोय सामान्य कशाला म्हणायचं आणि अपसामान्य कशाला म्हणायचं हे सांगणं त्या त्या संस्कृतीवर अवलंबून आहे, त्या त्या वेळेवर, त्या त्या परिस्थितीवर अवलंबून आहे. आणि म्हणून ही व्याख्या, सामान्य अपसामान्याची व्याख्या, ही स्थळ काळ वेळ सापेक्ष अशी आहे. आणि म्हणून या ठिकाणी सामान्य वर्तन आणि अपसामान्य वर्तन याची व्याख्या करताना आपल्याला काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत, काही निकष लक्षात घेतले पाहिजेत, त्यांची माहिती मी असं म्हटलं की आत्ता 11वीमध्ये आपण घेतली होती. मग संख्याशास्त्रीय दृष्टिकोनानुसार काही वर्तन सामान्य अपसामान्य ठरवलं जातं, काही वर्तन संस्कृतीपरत्वे सामान्य अपसामान्य ठरवलं जातं, तर काही वर्तन हे व्यक्तीच्या व्यक्तिगत अनुभवांच्या किंवा स्वतःचे व्यक्तिगत जे दुःखद अनुभव आहेत त्यानुसार त्या ठिकाणी ते ठरवलं जातं. म्हणजे जर एखाद्या व्यक्तीला मधुमेह आजार असेल तर तो आयुष्यभरासाठी असतो, कॅन्सरसारखा आजार हा दीर्घकाळ टिकतो, टीबीसारखा आजार हा दीर्घकाळ टिकतो, दीर्घकाळ उपचार घ्यावे लागतात. आणि या दरम्यानच्या आजारांमध्ये ती व्यक्ती सतत ताणतणावाखाली असते, सतत मृत्यूचं भय किंवा चिंता असते आणि परिणामी त्या व्यक्तीचं वर्तन हे सामान्य राहतच नाही, ते अपसामान्य होऊन जातं. बघा, आणि म्हणून या ठिकाणी सांगताना मला असं तुम्हाला समजावून सांगायचं आहे की सामान्य आणि अपसामान्य वर्तन समजून घेणं तितकंसं सोपं नाही, त्यासाठी काही निकषांचाच आधार घ्यावा लागेल, तरच आपल्याला अपसामान्य वर्तनाची व्याख्या करता येईल. तरी देखील आपण अपसामान्य वर्तनाची व्याख्या करूया पहा. अपसामान्याची व्याख्या करत असताना किंवा ॲबनॉर्मल बिहेवियरची व्याख्या करत असताना संशोधक असं म्हणतात की जे सामान्य नाही ते अपसामान्य, किंवा सामान्यापासूनचं विचलन म्हणजे अपसामान्य. डेव्हिएशन फ्रॉम द नॉर्मल बिहेवियर इज कॉल्ड ऍज अ ॲबनॉर्मल बिहेवियर. म्हणजे काय डेव्हिएशन, म्हणजे काय विचलन, म्हणजे काय? एखाद्या सामान्य वर्तनाचा जेव्हा तुम्ही निकष किंवा क्रायटेरिया निश्चित करता त्याच्या खालती आणि त्याच्या वरती दोनही प्रकारच्या वर्तनांना आपण काय म्हणतो, अपसामान्य वर्तन असं म्हणतो. म्हणजे उदाहरणार्थ आपण घेऊया, समजा देवाची पूजा करणं किंवा मंदिरामध्ये जाणं किंवा मस्जिदमध्ये जाणं किंवा चर्चमध्ये जाणं, दिवसातून किती वेळा गेला पाहिजे? सहज तुम्ही कुठेतरी चाललेला आहात, तुमच्या लक्षात आलं की देवाची प्रार्थना केली पाहिजे किंवा तुमच्या जे कोणतं दैवत आहे त्याची तुम्हाला प्रार्थना केली पाहिजे असं तुमच्या लक्षात येतं. तुम्ही जाता, तुम्ही त्या ठिकाणी अगदी तुमची प्रार्थना करता आणि बाहेर येता, निघून जाता, तुमचं दिवसभराचं काम करता. पण एखादा व्यक्ती जर सतत त्या ठिकाणी त्या मंदिरात किंवा मस्जिदमध्येच असेल आणि तो सतत त्या ठिकाणी देवाचा धावा करत असेल तर हे वर्तन सामान्य या व्याख्येत बसणार नाही, ते अपसामान्य या व्याख्येतच बसेल. एखादा विद्यार्थी, समजा 12वीचा विद्यार्थी असेल, त्याने अभ्यास केला पाहिजे मान्य आहे,
पण तो दिवसभर जर त्याची आंघोळ सोडून त्याचं दिवसभराचं जेवणखाणं सोडून आणि त्याचे सगळी इतर दिवसभराची महत्त्वाची कामं सोडून तो फक्त पुस्तकच घेऊन बसत असेल तर त्याचं वर्तनसुद्धा सामान्य समजलं जाणार नाही, ते अपसामान्यच समजलं जाईल. का? कारण ते सामान्यापासूनचं विचलन असेल. बघा, हे मी वरच्या बाजूचं विचलन सांगितलं, आता मी खालच्या बाजूचं विचलन सांगतो. जसं 12वीच्या विद्यार्थ्यांनी फक्त पुस्तक घेऊन बसणंच योग्य नाही, तसंच त्याने कधीच पुस्तक हातात न घेणंसुद्धा योग्य नाही, ते सुद्धा सामान्य नाही. मग त्याने जर वर्षभरामध्ये पुस्तकच बघितलं नाही आणि मी परीक्षेला गेल्यानंतर त्या ठिकाणी माझं सगळं होऊन जाईल अशा जर भ्रमात तो असेल तर ते वर्तनसुद्धा काय असेल? अपसामान्य असेल. कारण ते सामान्यापर्यंत पोहोचत नाही आणि म्हणून सामान्याच्या खाली आणि सामान्याच्या वरती दोनही प्रकारच्या वर्तनाला आपण त्या ठिकाणी काय म्हणूयात? अपसामान्य असं म्हणूयात. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतोय की अपसामान्याची व्याख्या करताना काय व्याख्या केली जाते? सामान्य वर्तनापासूनचं विचलन, डेव्हिएशन फ्रॉम द नॉर्मल बिहेवियर इज कॉल्ड एज अ ॲबनॉर्मल बिहेवियर, अशी त्याची व्याख्या आपण त्या ठिकाणी करतो. पा, प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक माणूस कधी कोणत्या बिंदूला असेल ना मुलांना सांगताच येणार नाही. तो कधीतरी सामान्य असेल, तो अचानक पुढच्या 10-15 मिनटामध्ये त्या ठिकाणी त्याची अवस्था सामान्यापासूनची बिघडेल आणि तो कधीकधी अगदी टोकसुद्धा गाठू शकेल. आणि म्हणून हे अपसामान्य वर्तन समजून घेत असताना आपण काही अवस्था समजून घेणं गरजेचं आहे, जेणेकरून आपण अपसामान्य वर्तनाच्या संकल्पनेच्या जवळ जाऊयात. बघा, थोडंसं लक्ष द्या. या ठिकाणी आपण एक रेषा काढलेली आहे. मी सुरुवातीला म्हटलं ना, सामान्य आणि अपसामान्य वर्तनामध्ये फरक करणं फार अवघड आहे. त्याच्या दरम्यानची जी सीमारेषा आहे ती फार अस्पष्ट आहे. आपण थोडक्यात समजूया की ही ती सीमारेषा आहे. ह्या सीमारेषेमध्ये मी तुम्हाला चार अवस्था सांगितल्यात मुलांना. बा, मी एक एक करून तुम्हाला अवस्था सांगणार आहे. कशा पद्धतीने व्यक्ती मानसिक विकृतींना बळी पडते, त्याचं टोक कसं गाठते हे मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. सुरुवातीच्या टोकाचा जर तुम्ही विचार केला तर पहिलं टोक तुम्हाला या ठिकाणी दिसेल की पूर्णपणे ती व्यक्ती कशी आहे? स्वस्थ आहे. पूर्णपणे स्वस्थ आहे, पूर्णपणे ती सामान्य आहे. व्यक्ती तिचं काम व्यवस्थित करते, व्यक्ती हसत खेळत जीवन जगत आहे. ती व्यक्ती दैनंदिन कामाला जाते, तिची कामं पूर्ण करून घरी येते. घरी आल्यानंतर मुलांशी किंवा घरच्यांशी चांगलं वागते, चांगलं बोलते, हसतं खेळते. तिला जेवण चांगलं जातं, त्या व्यक्तीला झोप चांगली येते आणि शारीरिक मानसिकदृष्ट्या ती व्यक्ती संपूर्णपणे चांगली आहे. म्हणून तिला आपण पूर्णपणे स्वस्थ असं म्हणतो. लक्षात घ्या, तिच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची त्या ठिकाणी नकारात्मक भावना नाही आहे, म्हणून ती व्यक्ती पूर्णपणे स्वस्थ आहे. हळूहळू व्यक्तीमध्ये चिंता ताणताना वाढायला लागतो आणि मग व्यक्ती मध्यम स्वस्थ या अवस्थेपर्यंत पोहोचते. मध्यम स्वस्थ, मग मध्यम स्वस्थ व्यक्ती कशी आहे? तिची दैनंदिन कामं चांगली चालू आहेत. ती कामावर जाते, तिचं काम ठरवून दिलेलं काम ती पूर्णपणे पार पाडते, पण ती समाधानी नाही आहे. ती व्यक्ती स्वतःवर शंका घ्यायला सुरुवात करते. त्या व्यक्तीला असं वाटतं की मी पूर्णपणे मानसिकदृष्ट्या फिट नाही आहे किंवा स्वस्थ नाही आहे. ती थोडीशी चिडचिडी झालेली आहे, तिला थोडासा चिंता किंवा ताणतणाव जाणवायला लागलेला आहे. तिच्या कामांमध्ये फार त्या ठिकाणी अडथळे आलेले आहेत असं नाही आहे, परंतु कुठंतरी स्वतःवर शंका, स्वतःच्या क्षमतेवर त्या ठिकाणी व्यक्ती ती शंका घेती आहे. तिची थोडी चिडचिडी वाढलेली आहे, तिला थोडा राग येतो आहे, झोपेमध्ये थोडासा खंड पडतो आहे आणि त्या ठिकाणी आतमधून पूर्णपणे जे स्वास्थ्य की वाटलं पाहिजे व्यक्तीला ते वाटत नाही आहे. या अवस्थेला आपण मध्यम स्वस्थ स्वरूपाची अवस्था असं म्हणतो. आणि ह्या ठिकाणी जर व्यक्तीला त्या ठिकाणी पूर्णपणे बरं वाटलं नाही तर व्यक्ती पुढच्या अवस्थेमध्ये प्रवेश करते आणि पुढची अवस्था आहे मध्यम आजारी. मध्यम आजारी ही अवस्था थोडीशी मध्यम स्वस्थपेक्षा पुढची आहे. याच्यामध्ये व्यक्तीची चिंता आणि ताणतणाव खूप वाढलेला असतो. व्यक्तीची झोप त्या ठिकाणी फार कमी झालेली असते. व्यक्तीची भूक त्या ठिकाणी फार कमी झालेली असते. व्यक्ती कामावर जात असते परंतु पूर्णपणे कामाला न्याय देऊ शकत नाही. दैनंदिन कामं पार पाडण्यामध्ये तिला आता अडथळे बऱ्यापैकी येत आहेत. आजूबाजूच्या लोकांच्या लक्षामध्ये येतं की ही व्यक्ती स्वस्थ नाही आहे, सर्वसामान्य नाही आहे. अशा वेळी जर आजूबाजूच्या लोकांनी त्या व्यक्तीला जाणीव करून दिली की तुमचं वर्तन कुठंतरी चुकतं आहे किंवा तुम्ही त्या ठिकाणी पूर्णपणे स्वस्थ दिसत नाही आहे, तुम्हाला कशाची अडचण आहे का, असं जर तुम्ही तुम्हाला आजूबाजूची लोकं विचारत असतील आणि तुम्ही जर त्या व्यक्तीसमोर व्यक्त होत असाल की हो मला काही दिवसापासून काही लक्षणं जाणवत आहेत आणि ती लक्षणं नक्कीच चांगली नाहीत, तर अशा वेळी तुम्ही चर्चा करून या मध्यम आजारीपणातून किंवा अवस्थेतून बाहेर येऊ शकता.
पण अशी जर तुम्ही चर्चाच करायची बंद केली, तुम्ही लोकांशी बोलायचंच बंद केलं, तुमचे अनुभव लोकांना सांगायचे बंद केले, तर मग मात्र तुम्ही शेवटच्या टप्प्यामध्ये जाता, तो आहे पूर्ण आजारी असणारा टप्पा, द लास्ट स्टेज ऑफ युअर मेंटल ऑर युअर नॉर्मल बिहेवियर, अँड दॅट इज द स्टार्ट ऑफ ॲबनॉर्मल बिहेवियर. आणि म्हणून मग त्या ठिकाणी तुम्ही काय होता, पूर्णपणे आजारी होता. आता पूर्णपणे आजारी असणारी व्यक्ती ही त्याचं काम अजिबातच पार पाडू शकत नाही, त्याला पूर्णपणे अक्षमता आलेली असते, त्याला कामावर जावं वाटत नाही, कामावर गेला तरी तो काम करू शकत नाही, त्याच्या कामाला न्याय देऊ शकत नाही, रात्रभर त्यांना अजिबात झोप येत नाही, त्यांना भूक लागत नाही, त्यांचं असंबंध बडबड सुरू होते, शरीरामध्ये वेदना जाणवत असतात, डोकं दुखणे किंवा चिडचिड होणे, विनाकारण लोकांशी भांडण करणे, अशा अनेक गोष्टी त्या व्यक्तीच्या वर्तनामध्ये जाणवायला लागतात आणि व्यक्ती शारीरिक मानसिकदृष्ट्या कोलमडून पडते. याला आपण पूर्णपणे आजारी पडण्याची अवस्था असं म्हणतो. इथं त्याला कोणती तरी विकृती त्या ठिकाणी जाणवते, मग ती विकृती चिंता विकृती असेल, ती विकृती त्या ठिकाणी नैराश्य विकृती असेल, रूपांतर विकृती असेल, किंवा ती विकृती छिन्न मनस्कतेसारखी किंवा सिझोफ्रेनियासारखी अत्यंत गंभीर स्वरूपाची विकृती असू शकेल. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, मला या पहिल्या तासामध्ये, या प्रकरणाच्या पहिल्या तासामध्ये, पहिल्या व्याख्यानामध्ये फक्त तुम्हाला एवढंच समजावून सांगायचं होतं की ह्या प्रकरणाचा हेतू काय आहे, हे प्रकरण का गरजेचं आहे, मानसिक आजारांच्या बाबतीतलं जाणीव कधीपासून सुरू झालेली आहे, सध्याची त्याची स्थिती काय आहे, आणि नेमकं सामान्य म्हणजे काय, अपसामान्य म्हणजे काय, अपसामान्याची व्याख्या करत असताना कोणकोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात, आणि एखादी व्यक्ती सामान्यापासून अपसामान्यापर्यंत जात असताना वेगवेगळ्या अवस्थांमधून जात असते, एवढं मला तुम्हाला या ठिकाणी समजावून सांगायचं होतं. ते मी तुम्हाला सांगितलं, तुम्हाला समजलं असेल अशी अपेक्षा आहे, आणि मी तुमचे धन्यवाद मानतो. थँक्यू.